विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर मारुती हुलसुरे। मागील 15 वर्षापासून परभणीमध्ये डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेसमध्ये बायोलॉजी विषय शिकवतोय। माझ्या मार्गदर्शनामधून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश मिळालेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला स्टडी करायचे थायरॉइड ग्लँड। तो याच्या पहिले आपण बघितले थायरॉइड ग्लँड लोकेटेड इन द नेक रीजन बिलो द लॅरिंग्स इन फ्रंट ऑफ ट्रकिया। थायरॉइड हैव टू लोब्स, वन इज द राइट, अनदर इज द लेफ्ट। दीज आर कनेक्टेड बाय इस्थमस। नाउ थायरॉइड ग्लँड चा आपण जर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला दिसेल थायरॉइड ग्लँड मध्ये हे थायरॉइड फॉलिकल्स आणि इन बिटवीन द फॉलिकल्स पॅरा फॉलिक्युलर सेल्स आर प्रेझेंट। तर बाळांनो, थायरॉइड फॉलिकल आणि पॅरा फॉलिक्युलर सेल म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण, थायरॉइड ग्लँड कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, वन इज अ स्ट्रोमल टिश्यू अँड अनदर इज द थायरॉइड फॉलिकल्स। तर बाळांनो, आपण जर बघितलं हे अशा पद्धतीनं हे थायरॉइड फॉलिकल्स इन बिटवीन फॉलिकल पॅरा फॉलिक्युलर सेल, पॅरा फॉलिक्युलर सेल्स आणि हे फॉलिकल। नाउ फॉलिकल इंटरनली लाइन्ड बाय फॉलिक्युलर सेल्स, हे फॉलिक्युलर सेल आहेत अशा पद्धतीनं। दीज फॉलिक्युलर सेल आर ऑफ क्युबॉइडल इपिथिलियम। हे फॉलिक्युलर सेल कोणत्या नेचरचे आहेत? क्युबॉइडल इपिथिलियम आहेत। नऊ, हे टोटल अशा पद्धतीनं फॉलिक्युलर सेल असतील। इंटरनरी फॉलिक्युलर कॅव्हिटी, ही कॅव्हिटी आहे इन विच दीज फॉलिक्युलर सेल, ही फॉलिक्युलर सेल सिक्रेट फॉलिक्युलर सेल्स सिक्रेट वन ऑफ द कोलाइडल सबस्टन्स दॅट इज द थायरोग्लोबुलिन अँड फ्रॉम दॅट थायरोग्लोबुलिन T3 अँड T4 हार्मोन्स आर सिक्रिटेड। याच्यापासून T3 आणि T4 हार्मोन्स सिक्रिट होत असतात। तर बाळांनो, पॅराफॉलिक्युलर सेल सिक्रिट TCT अशा पद्धतीनं थायरॉइड ग्लँडचे हार्मोन म्हणजे T3, T4 अँड थायरोकॅल्सिटोनिन। मग आपण म्हटलंय थायरॉइड ग्लँडमध्ये जे फॉलिकल आहेत दॅट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लँड। तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे थायरॉइड हार्मोन्स। तर बाळांनो, थायरॉइड हार्मोन याच्यामध्ये T3, T4 अँड थायरोकॅल्सिटोनिन। T3, T4, TCT दॅट इज थायरोकॅल्सिटोनिन ऑर कॅल्सिटोनिन। T3, T4 कॉमनली कॉल्ड ॲज अ थायरॉक्सिन, बट मोस्ट कॉमन थायरॉक्सिन इज अ T4 बिकॉज इट इज 80% अँड T3 इज अ 20%। बोथ हॅव सिमिलर फंक्शन, ओके। आणि आपण बघितलं TCT सिक्रिटेड फ्रॉम पॅराफॉलिक्युलर सेल। बाळांनो, पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला म्हणजे आता बघायचं आहे फंक्शन ऑफ
थायरॉक्सिन। तर थायरॉक्सिनचे काय फंक्शन आहेत? तर बाळांनो आपण असं म्हटलंय थायरॉक्सिन इज द मेन मेटाबॉलिक हार्मोन इन द बॉडी, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेशन ऑफ BMR। थायरॉक्सिन हॅव अ मेन कॅलोरीजेनिक इफेक्ट, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर मेंटल ग्रोथ, फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ गोनॅट्स। याचा अर्थ थायरॉक्सिनमुळं फिजिकल ग्रोथ, मेंटल ग्रोथ आणि गोनॅडल ग्रोथ होत असते, दॅट इज द टेस्टिस अँड ओव्हरीज। इट रेग्युलेट द प्रोसेस ऑफ RBCs प्रोडक्शन, दॅट इज द इरिथ्रोपोयसिस। इट ऑल्सो रेग्युलेट मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स। इट रेग्युलेट वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स। देन इट रेग्युलेट अवर हार्टबीट्स, रेस्पायरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, स्लीप, अपेटाइट, थर्स्ट। ऑल दीज आर द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ थायरॉक्सिन। तर बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं बेसिक आपण म्हटलंय की थायरॉक्सिनमुळं मेंटल ग्रोथ, फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ गोनॅट्स होत असतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तसंच थायरॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर मेटामॉर्फोसिस ऑफ फ्रॉग, दॅट इज ड्यूरिंग कन्वर्शन ऑफ लार्वा इन टू अडल्ट इन एम्फीबियन थायरॉक्सिन इज नेसेसरी। तर बाळांनो मग हे वेगवेगळे फंक्शन आहेत कोणाचे? थायरॉक्सिनचे। आता आपल्या शरीरामध्ये थायरॉक्सिनच्या काय डिसऑर्डर आहेत, थायरॉक्सिन कमी झालं किंवा जास्त झालं तर काय होत असतं? तर ज्या वेळेला थायरॉक्सिन कमी होईल दॅट कंडिशन इज अ हायपोथायरॉइडिझम, आणि ज्या वेळेला थायरॉक्सिनचं सिक्रेशन वाढेल दॅट इज द हायपरथायरॉइडिझम। तर बाळांनो या हायपोथायरॉइडिझममध्ये सिंपल गॉयटर, तर आपल्याला असं माहिती आहे डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डायट कॉजेस सिंपल गॉयटर। जर आपल्या डायटमध्ये आयोडीन कमी पडलं तर सिंपल गॉयटर होईल, आणि इट इज जनरली फाउंड इन हिली एरिया, डोंगरी भागामध्ये, कारण डोंगरावर पडलेल्या पावसामुळं जमिनीमधलं आयोडीन निघून जातं पावसाच्या पाण्याबरोबर, त्यामुळं तिथल्या जमिनीमध्ये जे काही अन्न पिकतं त्याच्यामध्ये आयोडीन नसतं, जे आपण पाणी पितो आहे त्याच्यात आयोडीन नसतं, म्हणून इट इज कॉमन इन हिली एरिया। मग सिंपल गॉयटरमध्ये काय होईल? सिंपल गॉयटरमध्ये थायरॉइड ग्लँडची इनलार्जमेंट व्हायला लागेल, स्वेलिंग ऑफ द थायरॉइड ग्लँड ही आपण बघतोय, थायरॉइड ग्लँड इनलार्ज। मग या सिंपल गॉयटर ऑल्सो शो द सिम्पटम ऑफ हायपोथायरॉइडिझम। मग काय असतील सिम्पटम हायपोथायरॉइडिझमचे? लो BMR, BMR कमी होणं, रिड्यूस इन हार्टबीट, रेस्पायरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, लो IQ, इन्क्रीज इन बॉडी वेट, ऑल दीज आर द सिम्पटम ऑफ हायपोथायरॉइडिझम। देन
सेकंड इज द क्रिटिनिज्म इन प्रेग्नेंट मदर इफ देर इज अ डिफिशियंसी ऑफ आयोडीन डिफिशियंसी ऑफ थायरॉइड हार्मोन दैट इज हाइपोथायरॉयडिज्म इन द प्रेग्नेंट मदर causes defective development maturation of growing fetus that is nothing but cretinism cretinism kashamula hypothyroidism in the pregnant mother and that produced child is a cretinism that condition is a cretinism that child is a cretin cretin child kasa asel low IQ intelligence question then improper or stunted physical growth also no development of gonads deep mutism is also common deep mutism ani cretinism child aplyala asha padhatine disay lagel then in adult if there is a hyposecretion of thyroxin then causes myxoedema okay ta yachyamade kay hoil body che sagle function kami vhay lagtin reduce in heartbeat respiration blood pressure body temperature then person become mentally dull body var swelling aleli asel that's why edema myxoedema edema that is the swelling body cha skin cha khali fat deposit vhay lagil fat deposition below skin that's why edema then hyperthyroidism तर बाळांनो हायपरथायरॉइडिझम समजा थायरॉइड ग्लँड मध्ये नोड्यूल तयार झाले म्हणजे थायरॉइड ग्लँडचा कॅन्सर झाला त्यावेळेला एक्सेसिव सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन ऑकर्स म्हणजे थायरॉक्सिनचं एक्सेसिव सिक्रेशन कधी होतं दर थायरॉइड ग्लँड मध्ये नोड्यूल तयार झाले किंवा थायरॉइड ग्लँडचा कॅन्सर झाला त्यावेळेला मग अशा वेळेस देर इज अ एक्सेसिव इनक्रीज इन सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन एंड कॉजेस हायपरथायरॉइडिझम तर विद्यार्थी मित्रांनो एक्झोप्थॅल्मिक गॉइटर म्हणजेच Graves disease. Okay, mag exophthalmic goiter or Graves disease is one of the form of hyperthyroidism. Tar balanno mag he kay asel? Tar exophthalmic goiter asha paddhatine asel. Kay hoil yachyamadhye? Yachyamadhye there is a increase in BMR. इन्क्रीज इन हार्टबीट रेस्पायरेशन ब्लड प्रेशर तर अजून दुसरं काय होईल तर एक्झोप्थॅल्मिक शब्दामध्ये अर्थ बघा एक्झो आउटसाइड ऑप्थॅल्मिक दॅट इज आयबॉल बाळांनो या ठिकाणी आपल्याला माहीत आहे दिस इज द आय सॉकेट आय सॉकेट याच्यामध्ये हे आयबॉल लोकेटेड आहेत तर या डिसीजमध्ये काय होतं आय सॉकेटमध्ये फॅट डिपॉझिट व्हायला लागेल फॅट डिपॉझिशन आणि फॅट डिपॉझिशन झाल्यामुळं हे आयबॉलचं पट्रुजन होईल आयबॉल समोर यायला लागतील मग एक्झोप्थॅल्मिक या डिसीजमध्ये देर इज अ पट्रुजन ऑफ आयबॉल पट्रुजन ऑफ आयबॉल इट इज कॉमन इन फेअर दॅट इज द एक्झोप्थॅल्मिक गॉइटर कशामुळं बरं
मोर डिपॉजिशन ऑफ व्हाट फैट बिहाइंड द आयबॉल. नाउ अनदर एक हार्मोन म्हटले आपण, अनदर हार्मोन फ्रॉम थायरॉइड ग्लैंड इज अ TCT. ओके, थायरोकैल्सिटोनिन और कॉमनली कॉल्ड एज अ कैल्सिटोनिन. तो विद्यार्थी मित्रांनो, ही हार्मोन काय करेल, या हार्मोन मुळे आपल्या शरीरामधलं कॅल्शियम लेवल रेगुलेट होईल. TCT काय करतं नेमकं, TCT मुळे बोन मधलं कॅल्शियम लेवल इनक्रीज होईल. ओके, हा TCT बोन जी काय आहेत या बोन मध्ये कॅल्शियम डिपॉझिट करेल. कुठून, ब्लड मधून. म्हणजे TCT रिस्पॉन्सिबल फॉर डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन द बोन फ्रॉम ब्लड. मग कोणं सिक्रेट केलेलं आहे, पॅराफॉलिक्युलर सेल, अनदर नेम इज सी सेल्स, पॅराफॉलिक्युलर सेल और सी सेल्स. TCTला अँटॅगोनिस्टिक हार्मोन आपल्याला माहिती आहे, PTH. TCT अँटॅगोनिस्टिक इज द PTH. या दोन्हीचे फंक्शन एकमेकांच्या कसे आहेत, अपोजिट आहेत. तर आपण म्हटलंय की थायरॉइड ग्लँडच्या हार्मोनमध्ये मग थायरॉक्झिन अँड अनदर इज द TCT. तर थायरॉक्झिन हार्मोन कुठून सिक्रेट व्हायला लागला, फ्रॉम थायरॉइड ग्लँड. याचं रेग्युलेशन कोण करेल आपल्याला माहिती आहे, थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन. थायरॉइड ग्लँडच्या ग्रोथसाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, TSH. तर अशा पद्धतीनं ही थायरॉइड ग्लँड आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाची ग्लँड आहे. मग हे आज बघितलं आपण आत्तापर्यंत, थायरॉइड ग्लँड त्याची मॉर्फॉलॉजी, त्याचं TS ट्रान्सफर सेक्शन, हार्मोन्स, फंक्शन ऑफ हार्मोन्स अँड डिसऑर्डर ऑफ द हार्मोन्स. तर बाळांनो, तुम्ही घरी बसून हिडिओची तयारी करू शकतात, हिडिओ वॉच करू शकतात. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील ते फोन करून विचारा, किंवा माझ्या व्हॉट्सअपवर प्रश्न तुम्ही लिहून पाठवू शकतात, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे देईन. आपण आज थांबूया आणि पुन्हा नेक्स्ट पिरियडमध्ये भेटू. नमस्कार.